तर मित्रांनो, वेलकम अँड दिस इज माय न्यू बाईक रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 अँड ऑफिशियली नोन ॲज जस्ट रॉयल एनफिल्ड हिमालयन. तर आज आपण कुठे चाललो आहोत? ॲक्च्युली जायचं तर आहे कुंभेला, बट कसं आहे की जर पाऊस नसेल, आणि ॲक्च्युली नाही आहे, फक्त वातावरण तसं आहे, तर मग कुंभेला पाणी असेल नसेल काही आयडिया नाही आहे. सो बघू, आता आपल्याबरोबर अजून एक तुषार पण आहे. सो तो पुढे फ्युलिंगला गेलाय. होली शिट, दिस इज माय स्कूल. आणि मी फर्स्ट टाइम बघतोय की शाळेला पूर्णपणे नवीन कलरच करून टाकलाय. वा, ॲक्च्युली आता हा जो कलर आहे आमच्या युनिफॉर्मला मॅच होतो. इथे मी 12 वर्ष होतो, फ्रॉम ज्युनियर के जी टू 10th. इट्स अ फ्रेश लुक. अरे हेडलाईट जाम खराब. मला फार ते वॉशरूम आहे ना तेवढंच दिसतंय, म्हणून अंधारात पूर्णपणे स्पीड इसलो. कुंभेलाच जायचं ना, पाणी असेल का पण. चल, नसेल तर दुसरीकडे जाऊ बघू. अजून कुठे काय आहे तिकडे? काहीच नाही ना. चल जाऊ, असेल तर असेल, नाही तर मग पुढे कुठे भटकत बसू तिकडे. नाव टॉकिंग अबाउट की मी हिमालयनच का घेतली, बाकी कोणती नाही. तर थिंग वॉज क्लिअर की ADVs पाहिजे होती, बिकॉज आता एकदा तुम्ही ADVs चालवलात, एकदा तुम्हाला ती आवडली की दुसरे कोणते फॉर्मॅट तुमच्या गळ्याच्या खाली उतरत नाही. सेम थिंग विथ मी. मग ADV मध्ये चॉईसेस कोणत्या? Xpulse 200. सो ऑब्विसली 310 वरून 200 जाणं सध्या तरी मला पटत नाही आहे. देन KTM 390 Adventure. बाईक इज गुड, बट सस्पेन्शन आणि KTMची जी क्वालिटी आहे, बिईंग कम्प्लिटली रॉ पॉवर अँड लाईक मॅडनेस लाईक ड्यूक, ती मॅच नव्हती करत. सुझुकी V-Strom 250 मला कधीच आवडली नव्हती, टू बी ऑनेस्ट, बिकॉज इट्स लाईक तुम्ही जिक्सरलाच थोडंसं ADV टाईप फॉर्मॅट दिलं. सेम केस विथ Honda CB 200, आणि ती खरं तर ADV नाहीच आहे, जस्ट त्यांनी आपली Hornet 2.0 रेस्ड हँडलबार लावलाय, बस अजून काहीच काम नाही केलं, सस्पेन्शन वगैरे सगळं सेम. आणि हिमालयन बाईक मला जेव्हा लॉन्च झाली तेव्हापासूनच आवडलेली. इन द सेन्स, मी सप्टेंबरला घेतली आणि आय थिंक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काहीतरी हिमी लॉन्च झाली नवीनवाली. आणि ही पॉवर तर आहेच. आय मीन थर्ड मध्ये यू आर क्रॉसिंग 90. व्हॉट एल्स डू यू. आणि सस्पेन्शन, इट इज कन्सिडर्ड टू बी बेस्ट इन दिस क्लास, वन ऑफ द बेस्ट स्टॉक सस्पेन्शन जे कम्प्लिटली नॉन ॲडजस्टेबल आहेत. थर्ड गिअर मध्ये एक्सलरेशन मिळते. हा, चुम्मा.
लुक ॲट द लाईन अप बेबी. रायडर्स ही रायडर्स ही रायडर्स ही रायडर्स ही रायडर्स ही रायडर्स ही रायडर्स. दिस इज व्हॉट सिक्स्थ गिअर इज फॉर. Crossing 100, that's it. And be careful of the road. And it's really feeling effortless on this. बघा 110 still काहीच feel होत नाही आहे. All thanks to windshield, नाही तर मी हवेने मागे उडालो असतो because I'm सुकडा बोमिल. But तरी wow. This is what I missed on my last ride, damn it, BMW. डॅम इट फोर्थ मध्ये 120 क्रॉस. शेट. माय रिअर स्टेप्ड आउट. फक. पण मजा आली. शिट. दॅट वॉज रिअली रिअली फन. या बेबे या. कोणतरी बोललेलं की त्या ट्रॅक्शन कंट्रोलची गरज नाही हिमालयनला भाई सॉरी बट अशा कंडिशनमध्ये यू नीड. तर सीन काय झालं, ग्रॅव्हल होता, सेकंड गिअर होता, सो ड्रेव करा टॉक विल बी डिलिव्हर इन्स्टंटली. ठीक आहे. आणि आय वॉज अबाउट 3000 RPM इफ यू चेक मागे जाऊन बघा. सो इन दॅट कंडिशन तुमचा स्टॉक इन्स्टंटली आल्यामुळे युअर गाडी लिटरली स्टेप्ड आउट. फ्रीअर तिचा जो आहे इट लुजेस ट्रॅक्शन आणि तसा बाहेर जातो. आणि तो तुम्हाला काहीच नसतं करायचं. ओके, जातोय जाऊ द्या, त्याला ग्रीप मिळेल की तो परत येईल. बट तुम्ही जर लगेच ब्रेक दाबला किंवा कोणताही हार्ड इनपुट देऊन त्याला इम्बॅलन्स केला ना की दिस इज अ दिस इज अ लाईफ दॅट आय लिव्ह फॉर. ओके, वन डे आय विल बी हॅव्हिंग दिसा. हे बघा, खरं सांगू तर कुंभेला आता पुढे बघूया. सो आता मी इथे नाश्ता केलाय, ऑमलेट पाव, अँड नाऊ वी आर गोईंग वाया पाली रूट. फोन चार्जला लावलाय रे, तिकडून नॅव्हिगेशन
घेतलंय. काहीतरी आहे. लागता लागता वाचले. सो आता आपण आहोत पालीमध्ये. पालीचा गणपती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. गणपती बाप्पा मोरिया पारीचा बल्लाळेश्वर. वाव सुंदर ना. बाय द वे माझी पर्सनल चॉईस हायवेज पेक्षा या काइंडचे रोड्स जास्त आवडतात मला. आणि हा ही जी विंडस्क्रीन आहे ना ती ऍक्च्युली काम करते. आता होतंय काय की जो विंड बफेट आहे तो इथून येऊन डायरेक्ट माझ्या हेल्मेटच्या टॉप पार्टला बसतं, नॉट इवन ऑन माय वायझर, वायझरच्याही वरच्या साईडला. त्याच्यामुळे माझ्या चेस्टवरती काही हवा लागत नाही आहे, फेसवरती काही हवा लागत नाही आहे, बट तेच चेस्टला हवा न लागल्यामुळे मला गरम पण होतं थोडं थोडं, म्हणून मला मध्ये मध्ये उभं राहावं लागतं. अँड सेकंड फायदा इज व्हेन यू स्पीड यू आर नॉट फेसिंग दॅट मच एअर, सो बिकॉज ऑफ दॅट तुम्हाला कळत नाही की तुमची स्पीड नक्की किती आहे. आता मॉर्निंगला आय थिंक आय हॅड टच अराउंड 130, सो ते स्पीडोकडे बघितलं म्हणून मला अंदाज आला की मी 130 टच केलाय, अदरवाईज नसता आला तो अंदाज काहीच. बघा ही कोकणाची ओळख लाल माती. पहिला धबधबा. होपफुली खुंभेचा मेन याच्यापेक्षा मोठा असेल. काय करायचं मागे घ्यायचं थोडीशी मागे घे. बस बस बस. हॅलो गाईज, आपण आता कुंभेच्या आधी जो एक स्टॉप आहे आमचा तिथे थांबलो आहे. तिथे तो तुषार फोटोग्राफी करतो आहे जी केलीच पाहिजे. इथे आमच्या दोघांच्या दोन्ही बाईक्स आणि इथे हा सुंदर असा व्ह्यू सी. संभाळ. सो तो बघा तिथून तो जो रस्ता आहे त्याने आपण असे पूर्ण फिरून वरती येतो आणि तो जो रोड आहे तो ॲक्च्युली तुम्हाला इथे काही बायकर्स दिसतील अँड त्यातली एकाची एक हिमालयन आहे तिथे. अँड दिस इज द होल व्ह्यू.
म्हणजे सगळं दिसतं आहे, सगळं पूर्ण. आय थिंक या साईडला कोकण रिजनच आहे कदाचित. सो आपल्याला एन्टायर रिजन विजिबल आहे, म्हणजे पार ते 40-50 किलोमीटर तरी नक्कीच असेल, तेवढी पार व्हिजिबिलिटी इथे आता उन्हामुळे आपल्याला मिळते. म्हणजे जो रस्ता येतो तो पार त्या गावातून, तो बघा तिथून तसा एक रोड येतो आहे, सो पार त्या गावातून असा पूर्ण फिरून फिरून वरतून असा रोड येतो. आणि कच्चे पॅचेस तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये तसे आहेत. अँड दिस इज मी. सो मीटिंग आफ्टर व्हेरी लाँग टाईम, सॉरी फॉर द डिले, देअर आर फ्यू रिझन्स. सो आता चलो. डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी आली आहे आणि हा अजून ब्लॅक, हा झाला, डार्क झाला. वा जाम मस्त थंड थंड वाटतंय आणि तुम्हाला आय एम शुअर काहीच दिसत नसेल. आणि तुषारच्या बाईकचा आवाज असा येतो आहे जसं आपलं कोकण रेल्वेचं इंजिन चाललं आहे, लिटरली तोच फील येतो तुम्हाला भोगद्यामध्ये की कोणतरी ट्रेन चालली आहे. जे आपलं डिझेल इंजिन असतं ना तसंवालं. आणि आमच्या अंगात पण चुकल्या बघा, आम्ही नेमकं पाण्यातूनच नेतो आहे. ऐक ग ग ग ग, मला भिजायचं नव्हतं. सो हा बघा, हा आहे वॉटरफॉल. तिथे एक छोटासा वॉटरफॉल आहे, पूर्णपणे सगळी हिरवळ आहे. देअर देअर, तरी आता पाणी कमी आहे, अदरवाईज पाणी पूर्ण इथे भरलेलं असतं. हे आपले तुषार साहेब चालले आहेत खाली. चल चल सांभाळून. तिथे रॅपलिंग चालू आहे. सो हॅलो, अजून बघा म्हणजे काय झाली आहे, बिकॉज ऊन आहे, पाऊस वगैरे काहीच जराही नव्हतं. आता आम्ही कुंभेच्या तिथे चाललो आहे. हा पूर्ण इथं असा माउंटन रेंज चल खरं तुम स्ट्रेट त्या रोडनेच. सो इथे आपल्या गाड्या लागतात आणि इथून अशी खाली वाट जाते. चालते की पुढे? सर सर हे चाललं. एकदम छोटासा ट्रेक आहे, हार्डली 5 ते 10 मिनटं तुमची इथे जाते. कडनं खाली ही स्टेप अशी उतरण आहे, तिथे तुम्हाला खाली प्लॅटफॉर्म इथे सगळं खाली. सर तो खाली बघ प्लेन जागा दिसतोय ना, तिकडेच जायचं आपल्याला. जस्ट बी केअरफुल बिकॉज दगडी आहेत. पूर्ण धोका होता, पूर्ण धोका. सो तो आहे तुमचा धबधबा. कुंभे वॉटरफॉल तर
तरी पाणी कमी आहे, अदरवाईज पावसामध्ये खूप पाणी असतं. तिथे रॅपलिंग चालू आहे. येता येता हालत काय झाली बघ, पूर्ण घाम. जराही हवा नाही आहे इथे, जराही हवा नाही आहे. जी अवस्था पावसामध्ये होती त्याच्या एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट आता आहे. पूर्णपणे क्लिअर बट ऊन मरणाचं. दिस इज द व्ह्यू. सो थोड्या वेळाने निघू, भेटू. फोटोग्राफर तुषार जस्ट बी केअरफुल, जास्त पुढे नाही. ठीक, वॉटरफॉल आणि ही पूर्ण इथली इथून जातो, पाणी सगळं जातं. ते असं जाऊन तिथून निघत असेल बाहेर आणि आपण जे आलो आपण तो भोगतो तिकडचा, त्याच्या त्या साईडने तो डोंगर आपण करतो आहे. आणि माझ्या मते तिकडनं जो व्ह्यू मिळेल तिथून तो व्ह्यू खूप सुंदर असेल. हा तुषार, तिकडनं मस्त दिसेल ना? हा, तिथे पण एक छोटासा वॉटरफॉल आहे. आता परतीचा प्रवास चालू. सापाची बिळं येतो याल तेव्हा सांभाळून, जरा जास्तच आहेत. अशी हवा सुटली की जाम बरं वाटतं यार. धबधब्याचा आवाज बंद झाला. रात्रीचं आलं पाहिजे. रात्रीचं काय, फुल मून डे ला इथं आलं पाहिजे रात्रीचं. इथे कॅम्पिंग करायला जागा चांगली आहे. पाऊस नसला पाहिजे. पावसात नाही बाबा, थंडीमध्ये वगैरे नाही रे, पूर्ण स्लोप आहे. कॅम्पिंग करणार स्लोपचा कसा खड्डा केला. हा तसं होऊ शकतं. चलो गाईस, निघताना आमचा जाम जीव निघतोय. जाताना आमचा जाम जीव निघतोय कारण आमच्या रायडिंग गिअर्स, हेल्मेट, एक्स्ट्राचं वजन, त्यात हे भरलेलं पूर्ण ऊन. आई शप्पत. हॅलो, आता इथे आम्ही जेवलो. इथे जसं ते कुंभेच्या खाली तुम्हाला दाखवलेलं होते आणि एनर्जी पूर्णपणे ड्रेन झाली. आता एक थकलो आहे ॲक्च्युली. जे आम्ही अर्धे थकलो ते उन्हामुळे. आणि आज आय थिंक आपल्याकडचे 1000 पूर्ण होतील का. 180 काहीतरी किलोमीटर आपल्याला आहे. 180-190 पाहिलं तर पाहिजे बघू.
कार कमी हो रही है अँड आय वॉन्ट टू रीच होम इन वन प्लेस. मी काय करतो सध्या, चार्जिंग कमी आहे सो चार्जिंगही कमी असेल राईट, सो आय एम टर्निंग ऑफ द कॅमेरा. जर काही इंटरेस्टिंग आलंच पुढे तर ऑब्विसली ते मी व्हिडिओमध्ये ॲड करेनच, अदरवाईज थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब. अजूनही पुढे राईड्स जे आहेत ते येणार आहेत.